मुंबई शहरात नवरात्र उत्सवाच्या 9 दिवसात 4700 घरांची विक्री झाली आहे. 55% रिसेल घरांची विक्री तर 45% नवीन घरांची विक्री करण्यात आली. आंतरराष्ट्रीय मालमत्ता सल्लागार नाईट फ्रँक इंडिया संस्थेनं हा अहवाल दिलाय. 2022 तुलनेत नवरात्र उत्सवात घर खरेदीमध्ये 37% वाढ पाहायला मिळाली आहे. मुंबईकरांनी विकत घेतलेल्या 60% घरांच्या किमती या 1 कोटींपेक्षाही अधिक आहेत. घरांची विक्री मोठ्या प्रमाणात झाली असली तरी सर्वाधिक महाग शहर मुंबईच असल्याचंही अहवालात म्हणण्यात आलंय. परवडणाऱ्या घरांच्या यादीत अहमदाबाद पहिल्या क्रमांकावर आहे. सबसे महंगे मकानों की अगर बात करें तो हाँ मुंबई का नंबर है, लेकिन इसी के अलावा दूसरे शहर है, बेंगलोर है और NCR गुड़गांव, वहाँ पर भी जो लग्जरी प्रॉपर्टीज़ है वहाँ पे अच्छी बिक रही है. और अगर हम केवल भावों की बात नहीं करें, अगर हम ओवरऑल सेंस में भी बात करें कि जो अफोर्डेबिलिटी की बात है, तो उस नज़रिए से भी मुंबई सबसे महंगा शहर दिखेगा अफोर्डेबिलिटी इंडेक्स में. छत्रपतींचा विचार म्हणजे